डोंबिवली पूर्वतील MIDC फेज 2 मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला आणि या स्फोटामुळे या कंपनीला भीषण आग लागली आहे. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहे. या कंपनीत झालेल्या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की आजूबाजूला असणाऱ्या रहिवासी इमारतींच्या काचा देखील फुटल्यात. यामध्ये नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नाही, बॉयलरचा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती आहे आणि सातत्याने केमिकलचे ड्रम स्फोटत आहेत. आजूबाजूच्या सगळ्या घरांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. हॉलचं पण सगळ्या काचाविचा फुटल्या, पत्रे फुटले आहेत, सिलेंडर वगैरे आम्ही आता सगळं रिकामं केलं आहे, पण भरपूर नुकसान झालेलं आहे लोकांचं. फक्त आता जीवितहानी किती झाली कळली नाही आहे, पण काही लोकांना किरकोळ आणि काही लोकांना गंभीर दुखापत झाली. बऱ्याचशा लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. हे इथून शिफ्ट केलेलं आहे. आत्ता आमच्यासमोर जे गेले पळत पळत किंवा कोण लोक घेऊन गेले असे 25-30 लोक तरी होते. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.